रसिकांनो नमस्कार. यावेळी आपल्या सोबत आहे अमित कुबडे. आपण वरुड मोशी विधानसभा क्षेत्रातून आपण भारतीय जनता पार्टीचे संभावित उमेदवार आहात. सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. आम्ही आपल्यातर्फे जाणून घेऊ की कशा प्रकारचे इथे समीकरण आहे आपले वरुड मतदारसंघामध्ये आणि काय आपले पुढचे मोर्चे बांधणी आहे, कशा प्रकारचे आपले पुढचे हे समीकरण राहणार त्याबद्दल. हा वरुड मोर्शी मतदारसंघ भाजपचाच गड म्हणून राहिला. 2014 डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी निवडणूक लढली, ते जवळपास 72,000 मतं त्यांना मिळाली. त्यानंतर ही मतं 2019 86,000 गेली आणि आता लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली, यामध्ये ते 90,000 पोहोचली. इथे भाजपचे 90,000 मतं असून पुढचं इथच्या काही ज्या समस्या आहे, ह्या समस्या संत्र्याचा प्रकल्प आहे. कारण याला वरुड मोर्चीला संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो आणि येथे संत्र्याचा प्रकल्प नाही. कारण जो डी ग्रेडचा संत्रा आहे, या चुरा म्हणून म्हणतात आमच्या इथे त्याला, त्याच्यावर प्रोसेसिंग होत नाही. त्यामुळे ते संत्रं खाली पडलं, संत्र्याच्या खाली झाडाच्या खाली पडलं की ते वाया जातात आणि ते पैसे पण सुद्धा आपले वाया जातात. कारण त्यावर सुद्धा प्रक्रिया करून ज्यूस काढता येतं. त्याच्यात सगळे प्रकल्प नांदेडला गेला, इथचा आलेला प्रकल्प नांदेडला गेला आणि कॅलिफोर्निया म्हणून संत्र्याचा भाग जरी असला तरी ह्या संत्र्यासाठी जे प्रोसेसिंग करायला पाहिजे गव्हर्नमेंटने ते येथे नाही आहे. त्याची मी मागणी आहे आणि माझं विजन पण आहे, पुढे विधानसभा निवडणूक मी लढणार आणि या सगळ्या संत्र्यासाठी इथे शेतीसाठी खूप डेव्हलपमेंट करणार. आपण भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा प्रमुख पण आहात, या व्यतिरिक्त आपण अनेक पद विभूषित केलेले आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. आपल्या लोकांची जाण आहे, आपण आपल्याला माहिती आहे की इथे जे या मतदारसंघामध्ये बरीचशी बेरोजगारी वाढलेली, सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे. प्रकल्प आले नाही, MIDC पण काही कायाकल्प झालेला नाही. आपण जसं आपलं विजन सांगितलं की पुढे आपण कायाकल्प करणार, तर मला सांगा या व्यतिरिक्त आपण हे बघतो की शिक्षणाचं पण क्षेत्र पुष्कळ डावललेलं आहे, त्यावर आपण काय पुढचे काय उपाय योजना राहणार? नाही, शिक्षणामध्ये आमचा मतदारसंघ व्यवस्थित आहे. शिक्षणामध्ये आमची इथं जे कॉलेजेस आहे हे एकदम व्यवस्थित आहे. पण इंजिनिअरिंग आणि जे मेडिकल कॉलेज आहे हे म्हणजे आता वरुड तालुका लेवलचं आहे, मुर्शी तालुका लेवलचं गाव आहे, तर इथे येणार नाही. पण माझं एक पुढे विजन राहील की मुर्शी वरुडमध्ये सुद्धा एखादं मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणायचं मी पूर्ण मानस आहे माझा आणि मी प्रयत्न सुद्धा करणार आहे. आणि इथे दुसरी समस्या, एक अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त जे लोक होते त्यामध्ये त्यांना 1980 एक दाखला देण्यात आला होता की त्यांची जमीन जे प्रकल्पग्रस्त अप्पर वर्धामध्ये गेली तर त्यांच्या घरातील दोघं जण नोकरीवर लावण्याचा असा एक दाखला दिला होता. त्याच्यातील जवळपास 6,500 लोक आर्वी आणि 4,500 लोक मोर्ची मतदारसंघातला आहे की ज्यांना आतापर्यंत सुद्धा त्याचा नोकरीवर लागले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न करेन की आता तर नोकरीचं वय सुद्धा निघून गेलं त्यांचं, पण आणखी कुठंतरी त्यांना मोबदला मिळत असेल तर त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर हे सांगा की आपल्या या वरुड मतदारसंघामध्ये कशा प्रकारची आपली तयारी सुरू आहे आणि त्यांची समस्याच्या निवारणासाठी, ज्या महिलांना अद्याप त्यांच्या खात्यात पैसे आले नाही अशी बरीचशी समस्या आहे, त्यांना सोडविण्यासाठी आपले पुढचे काय उपक्रम सुरू आहे त्याबद्दल? लाडकी बहीण योजनेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे सगळे कार्यकर्ते आहे यांची आम्ही ही योजना आली त्यावेळेसच मीटिंग घेतली आणि वेळोवेळी 7-7 दिवसानंतर सुद्धा मीटिंग घेऊन राहिलो ना, आणि आमचे कार्यकर्ते गावागावात घरी घरी जाऊन लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले की नाही भरले हे टॅली करत आहे आणि नसेल भरले तर ते भरून घेत आहे. आमच्या ऑफिस सुद्धा इथं वरुडला आहे, त्या वरुडमध्ये मोर्शीमध्ये सुद्धा आहे. जे काही फॉर्म आता सुटले आहे, जे काही महिला बाहेर शेतामध्ये वगैरे राहतात त्यांचे फॉर्म भरले जात नाही, तिथे सुद्धा आमचे कार्यकर्ते पोहोचून त्यांच्यापर्यंत फॉर्म भरून तो सबमिट करत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काही क्षेत्रामध्ये जे भारतीय जनता पार्टीला दारुण प्रभाव झालेला पराभव झालेला आहे, ते बघता पुढे आपल्या पार्टीतर्फे आपले काय नियोजन आहे पक्ष बांधणी आणि संघटन मजबूती करण्यासाठी आणि बूथ लेवल मजबूत करण्यासाठी आपली पुढची काय आखणी राहणार त्यामध्ये? आमचं बूथ नियोजन एकदम मोर्शी मतदारसंघाचं व्यवस्थित होतं, त्यामुळे आम्हाला इथे लोकसभेमध्ये सुद्धा लीड मिळाला, 15,000 मताचा लीड मिळाला. आणि हे नियोजन आजच नाही तर सतत एक वर्षापासून मी सुद्धा प्रयत्न करत आहे. आमचे मार्गदर्शक, आमचे नेते डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत आहे. त्यांनी सुद्धा खूप परिश्रम घेऊन हा मतदारसंघ बनवला आणि इथे आमचा प्रत्येक बूथ 311 बूथ आहे, 311 बूथ सुद्धा मजबूत आहे.
ते ज्या ज्या जाती विभाग विभागले गेले आहे त्या त्या पद्धतीने आमचं मतदान 50% वर नेण्याचा मानस आहे आणि ते निश्चितच या निवडणुकीत आम्ही करणार. वरुड मोशी मतदारसंघात आपण एक यंग आणि व्हायब्रंट फेस आहे, लोकांशी आपली नाळ जुळलेली आहे, बरेचसे आपले जनसंपर्क कार्य पण सुरू आहे. मला सांगा, येथील जे मतदार बंधू आहे त्यांना आपला काय एक मेसेज राहणार? मी येथील सगळ्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करतो की आतापर्यंत आपण सगळे आमदार सुद्धा इथे पाहिले, जनतेने सगळं पाहिलं, पण जे काम भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने आणि जे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने सुद्धा इथे जे काम केलं ते सगळं अविस्मरणीय काम आहे आणि येथील जनतेला सुद्धा ते माहीत आहे. पुढे मी त्यांना जनतेला असं आवाहन करतो की तुमचं जे मत आहे पुढे येणाऱ्या या 2024 विधानसभा निवडणुकीत विचारपूर्वक भारतीय जनता पार्टीलाच द्या, कारण भारतीय जनता पार्टीच या मतदारसंघाचा विकास केला, कोणाच्या भूलथापा येऊन हे आपलं मत परिवर्तित करू नका आणि आपलं विचारपूर्वकच मत देऊन भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघातून विजयी. प्रेक्षकांनो, हे होते युवा तडफदार भारतीय जनता पार्टीचे नेते अमित कुबडे. आपण वरुड मोर्शी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे संभावित उमेदवार आहात. आणखीन युवकांसाठी आपण एक विजन घेऊन चालत आहे पुढे, आणखीन ते निश्चितच तुम्ही साकारणार. आणखीन आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला सर, त्याबद्दल आपलं धन्यवाद.